नमस्कार। आजच्या आपल्या या भागामध्ये आपण एरिक फ्रॉम यांनी एस्केप फ्रॉम फ्रीडम या पुस्तकामध्ये नाझीवादाचं जे मानसशास्त्र मांडलेलं आहे त्याची चर्चा करणार आहोत। आता कोणी म्हणेल की नाझीवाद एक हुकुमशाही राजकीय विचारसरणी की जिचं नेतृत्व हिटलरने केलं आणि संपूर्ण जगावरती या वंशवादी विचारसरणीमधून एक महायुद्ध लादलं, ज्यूंची कत्तल केली इत्यादी, त्या नाझीवादाचं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण आवश्यक आहे का आणि ते शक्य आहे का? म्हणजे असं वाटू शकेल की नाझीवाद ही एक राजकीय आणि केवळ राजकीय समस्या आहे, त्याचा मानसशास्त्राशी काय संबंध आहे? पण म्हणूनच एरिक फ्रॉम आपल्याला या ठिकाणी दाखवतात, या पुस्तकामधून हे स्पष्ट करतात की नाझीवाद ही केवळ राजकीय समस्या नाही, ही केवळ एक राजकीय विचारसरणी नाही, तर तिला मिळालेला प्रतिसाद आणि तिचा झालेली आणि तिची झालेली निर्मिती ही एक मानसशास्त्रीय घटना देखील होती। या उलट असे काही विचारवंत आहेत की ज्यांनी असं मानलं की नाझीवाद हे आर्थिक राजकीय गोष्टींशी संबंधित नाही, ती एक संपूर्ण मानसशास्त्रीयच घटना आहे। म्हणजे आपल्याला दोन ध्रुव दिसतात, एका ध्रुवावरती नाझीवाद किंवा अशा प्रकारची हुकुमशाहीवादी विचारसरणी ही एक निखळ मानसशास्त्रीय समस्या किंवा मानसशास्त्रीय घटना म्हणून पाहिलं जाते आणि दुसऱ्या बाजूला ती एक निखळ राजकीय घटना किंवा व्यवस्था म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। एरिक फ्रॉम यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी मानसशास्त्रीय घटक आणि आर्थिक राजकीय घटक यांचा जैविक यांचा एक रस असा विचार केलेला आहे आणि तो ते या पुस्तकामध्ये नाझीवादाचं मानसशास्त्र यामध्ये मांडतात। आता इथं दुसरा एक प्रश्न तयार होतो की 1933 ते 1944 या काळामध्ये ज्यांनी जर्मनीवरती राज्य केलं त्याला आता जवळपास 100 वर्ष पूर्ण होतील लवकरच, तर त्याची चर्चा आज आपण इतक्या सखोलपणे करण्याची काय गरज आहे? तर गरज आहे, याचं कारण जवळपास 100 वर्षांनी जग एक आवर्तन पूर्ण करतं आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती ही जागतिक राजकारणामध्ये आहे। अगदी आपल्या भारताचंच उदाहरण घ्या, भारतामध्ये संघपरिवार आणि नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने ज्या प्रकारची एक फॅसिस्ट हुकुमशाही सत्ता आपली पकड बळकट करू बघती आहे आणि विविध अंगांनी त्याच्यामध्ये तिला यश मिळतं आहे, एकमेव भारताचं भवितव्य म्हणून त्यांच्याकडे पाहणाऱ्यांची संख्या वाढती आहे। दुसऱ्या बाजूला जर्मनीमध्ये ज्याप्रमाणे जूनना टार्गेट जूनना लक्ष्य केलं गेलं त्याप्रमाणे भारतामध्ये मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांच्यावरती हल्ले केले जात आहेत, त्यांना अत्यंत पद्धतशीरपणे घटनात्मकसुद्धा वाटतील अशा पद्धतीनं काही हल्ल्याचे मार्ग ठरवले जात आहेत, तेव्हा हिटलरमध्ये दिसणारे काही गुण आपल्याला भारतामध्ये सुद्धा दिसतात। हिटलरने वापरलेल्या पद्धती आणि हिटलरला मिळालेला प्रतिसाद याच्यामध्ये आणि भारतामधल्या परिस्थितीमध्ये काही साम्य आढळतं। पण केवळ भारतामध्येच नाही, ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये आपण बघतो आहोत, तुर्कस्तानमध्ये बघतो आहोत, काही प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा आपण पाहिलं की आता ट्रम्प यांच्या निमित्ताने एक प्रकारची फॅसिस्ट सत्ता आणण्याचा प्रयत्न तिथं झाला, तिथं व्हाईट हाऊसवरती प्रत्यक्ष हल्ला करून तिथली जी संसद आहे त्या संसदेचं महत्त्व हे नगण्य करणं किंवा तिला मोडीत काढण्याचा सुद्धा प्रकार झाला। पाकिस्तानमध्ये तर आपल्याला माहिती आहे की गेली कित्येक वर्ष धर्माच्या नावाने इस्लामच्या नावानं एक पोकळ खोट्या घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवण्याचा आणि त्यांच्यावरती सत्ता गाजवण्याचा उद्योग गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि एक हुकुमशाही सत्ता आणि हुकुमशाही राज्यपद्धती तिथं सातत्याने टिकून आहे, लष्कर या त्याच्या केंद्रस्थानी आहे। आणि म्हणून नाझीवादाचं मानसशास्त्र आपण समजावून घेतो आहोत याचं कारण आजच्या जगातले आणि भारतातले सुद्धा संदर्भ त्याच्यामध्ये जिवंत आहेत, महत्त्वाचे आहेत, म्हणूनच आपण करतो आहोत। पण अर्थात याचा अर्थ असा नव्हे की जे हिटलरनी केलं किंवा जे जर्मनीमध्ये घडलं तसंच्या तसं जगामध्ये आज घडतं आहे किंवा भारतामध्ये घडतं आहे, इतक्या यांत्रिक पद्धतीनं बिंब प्रतिबिंब या पद्धतीनं आपण त्या गोष्टी पाहू शकू। अर्थातच त्या त्या व्यवस्थेची भारतातली असतील, तुर्कस्तानमधली असतील, पाकिस्तानमधली असतील, अमेरिकेमधली असतील, त्या त्या परिस्थितीची म्हणून काही वैशिष्ट्य, तिथली सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती नेमकी कशी वळण घेते यातले बारकावे आणि तपशील हे अर्थातच समजून घ्यावे लागतील आणि ते आपण नंतर वेगळ्या भागामध्ये समजावून घेणारच आहोत।
आता पुन्हा एकदा आपण नाझींच्या मानसशास्त्राकडे वळूया. हिटलर म्हणजेच जर्मनी, नाझी म्हणजेच जर्मनी, आणि हिटलरला विरोध, नाझींना विरोध म्हणजे जर्मनीला विरोध, अशा प्रकारची परिस्थिती किंवा अशा प्रकारची मानसिकता ही निर्माण करण्यामध्ये नाझी पक्षाला यश आलं. लक्षात घ्या, भारतामध्ये सुद्धा किंवा इतरत्र ज्या ज्या ठिकाणी हुकुमशाही सत्ता येतात त्या त्या ठिकाणी नेमकं हेच तंत्र वापरलं जातं हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता प्रश्न असा येतो की जर्मनी म्हणजेच हिटलर आणि जर्मनी म्हणजेच नाझी हे समीकरण निर्माण करण्यात त्यांना यश कशामुळे आलं? तर अर्थातच या ठिकाणी युद्धोत्तर परिस्थितीचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण लक्षात घ्या की जर्मनी हा पहिल्या महायुद्धामधून बाहेर आलेला होता आणि हिटलरनी सगळ्यात पहिल्यांदा जर कुठली घोषणा केली असेल की जर्मनीचा पराभव झालेला नाही पहिल्या महायुद्धामध्ये, तर जर्मनीला अंतर्गत शत्रूंनी शरण आणलं म्हणजे जर्मनीशी विश्वासघात झालेला आहे. जर्मनीमधल्या काहींनी त्यावेळच्या नेत्यांनी जर्मनीचा राष्ट्रघात केलेला आहे, राष्ट्रद्रोह केलेला आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा जर्मनी हा इतर देशांच्या समोर, इतरांच्या समोर, इतर राष्ट्रांच्या समोर पुन्हा एकदा शस्त्रसज्ज होऊन उभा राहू इच्छितो आणि आपलं सामर्थ्य दाखवू इच्छितो अशा प्रकारच्या वल्गना किंवा अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या. त्यामधून जर्मनीच्या बाजूनी जो हिटलर बोलतो आहे तो इतर राष्ट्रांच्या विरोधात बोलतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शत्रू हे इतर राष्ट्र बनले, इतर देश बनले, आणि त्यामुळे हिटलरच्या विरोधात बोलणं म्हणजे एका अर्थाने त्या देशांच्या बाजूने बोलणं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. लक्षात घ्या, भारतामध्ये सुद्धा किंवा भारतीय परिस्थितीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं तंत्र अनेकदा वापरलं गेलेलं आहे की बाह्य शत्रू जो आहे तो बाह्य शत्रू किती मोठा आहे आणि त्या बाह्य शत्रूच्या विरोधामध्ये लढणारा नेता हा तुमच्यासमोर उभा आहे आणि तुम्ही त्या नेत्याबद्दल कुठल्याही अन्य कारणासाठी सुद्धा जर विरोधी बोलू लागलात तर तुम्ही एका अर्थाने बाह्य शक्तींनाच मदत करतात अशा प्रकारचा आरोप तुमच्यावरती केला जाऊ शकेल, असा प्रचार तुमच्याविरुद्ध केला जाऊ शकेल अशी परिस्थिती भारतात सुद्धा निर्माण केली जाते आहे, गेलेली आपण पाहिलेली आहे. आणि इथंच नेमकी परिस्थिती, इथंच नेमके एरिक फ्रॉम एका मुद्द्यावरती बोट ठेवतात आणि तो मुद्दा म्हणजे असा की अनेकांना असं वाटत होतं की हिटलर चुकीचा आहे, हिटलरची हुकुमशाही चुकीची आहे, बाहेरचे देश किंवा आपले पहिल्या महायुद्धातले शत्रू देश जे बोलतायत, करतायत, ज्या अटी लादतायत त्या चुकीच्या आहेत, परंतु हिटलर जे करतो आहे, हिटलर जे अन्याय, अत्याचार आणि जूनच्या विरोधी भूमिका घेतो आहे त्याही तितक्याच चुकीच्या आहेत असं मानणारा एक वर्ग निश्चित होता. परंतु इथेच मानसशास्त्रीय घटकावरती एरिक फ्रॉम बोट ठेवतात आणि आपल्याला दाखवतात की व्यक्तीला आपण समूहापासून एकाकी पडू अशा प्रकारची जी भीती असते त्या भीतीवरती मात करण्यासाठी एक कणखर अशा स्वतंत्र व्यक्तित्वाची गरज असते. आपण क्षुद्र आहोत, आपण दुर्बल आहोत या भावनेने जी व्यक्ती ग्रस्त नाही किंवा ज्या व्यक्ती ग्रस्त नाहीत अशा प्रकारच्या व्यक्तींचा समुदायच अशा वेळेला एकाकी पडण्याचा धोका पत्करून सुद्धा एक स्वतंत्र भूमिका घेऊन उभे राहू शकतात. परंतु अशा व्यक्तित्वाचा लोप किंवा अशा व्यक्तित्वाचा अशी व्यक्तित्व नाहीसं होणं ही परिस्थिती असल्यामुळे व्यक्तींना, जर्मन समाजातल्या घटकांना असं वाटू लागलं की आपण एकाकी पडू, आपण अलग राहू, आणि म्हणून त्यांनी या प्रवाहामध्ये स्वतःला झोकून दिलं किंवा या प्रवाहामध्ये हात मारण्याचा, उलट बाजूनी हात मारण्याचा किंचितही प्रयत्न केला नाही. आणि अशा प्रकारे हिटलर जे जे करतो आहे ते मान्य नसलं तरी त्याच्यासमोर प्रतिकार शून्य पद्धतीनं मान तुकवणं हीच प्रत्यक्ष घटना किंवा हाच प्रत्यक्ष राजकीय प्रत्यय आपल्याला जर्मनीमध्ये आल्याचं दिसतं. कनिष्ठ मध्यम वर्ग हा हिटलरचा अत्यंत आक्रमक आणि महत्त्वाचा असा कार्यकर्ता ठरला. काय त्याचं कारण होतं? त्याची कारणं ही जर्मनीमधल्या आणि एकंदरच अशा प्रकारच्या भांडवलशाही समाजातल्या आर्थिक सामाजिक रचनेमध्ये आपल्याला पाहावी लागतील. त
तशीच ती जर्मनीच्या इतिहासात देखील आहेत. सरंजामदारी किंवा राजेशाहीच्या विरोधामध्ये जेव्हा भांडवलशाही उदयाला येते त्यावेळेला तिथला उदारमतवादी वर्ग हा म्हणजे बुर्जुआ वर्ग हा साधारणतः मध्यम वर्गाचा उच्च विभाग असतो. म्हणजे एलिट्स ज्याला म्हणता येईल किंवा बुद्धिमंत म्हणता येईल अशा प्रकारचा हा वर्ग हा राजेशाहीच्या विरोधामध्ये राजेशाहीच्या मूल्यांच्या विरोधामध्ये उभा राहतो. परंतु कनिष्ठ मध्यम वर्ग या मध्यम वर्गात मध्यम वर्गाचा जरी घटक असला तरी तो त्या मध्यम वर्गाचा एक अत्यंत लोअर किंवा अत्यंत ज्युनियर ज्याला म्हणता येईल असा प्रकारचा भागीदार असतो. त्याच्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती त्याची सामाजिक स्थिती त्याचं सामाजिक स्थान हे असं असतं की तो उच्च मध्यम वर्गाचा मनामध्ये द्वेष करत असतो. आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे आपलं सामाजिक स्थान मिळत नाही अशा प्रकारची एक अत्यंत खोलवर दडलेली अशी तक्रार त्याच्या मनामध्ये असते. त्याला असंही वाटत असतं की हा संपूर्ण समाज हा आपल्याला दाबून किंवा आपल्या बुद्धिमत्तेवरती उभा असूनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पुरेसं काहीच मिळत नाही अशा प्रकारची नाकारले गेल्याची जी भावना आहे ही भावना या कनिष्ठ मध्यम वर्गामध्ये अतिशय जोर धरून असते. दुसऱ्या बाजूला आर्थिक टंचाईच्या तत्वावरती त्यांचं सर्व जीवन बेतलेलं असतं. म्हणजे त्यांची सर्वच वैयक्तिक अर्थव्यवस्था ही एका बाजूला ते श्रमिक वर्गाचे घटक नसतात त्याच्यामुळे ते प्रत्यक्ष हाताने काम करून प्रत्यक्ष काहीतरी निर्मिती करून वस्तूंची सेवांची अशा प्रकारे त्यांचा जीवनक्रम नसतो तर ते कनिष्ठ मध्यम वर्गाचे घटक असल्यामुळे कुठे शिक्षक कारकून अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये असतात. म्हणजे त्यांचे व्यवसाय त्या अर्थाने दुय्यम असतात परंतु ते बुद्धीने काम करण्याचे असतात. म्हणजे अशा एका सँडविचमध्ये ज्याला म्हणता येईल असा हा कनिष्ठ मध्यम वर्ग असतो. आणि म्हणून हा कनिष्ठ मध्यम वर्ग जर्मनीमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल हा राजेशाहीच्या विरोधात नव्हे तर अनेकदा त्यांच्या बाजूने उभा राहतो. कारण त्याला राजेशाहीच्या परंपरागत स्ट्रक्चरमध्ये काही आपलं स्थान आहे की जे एका प्रमाणात जन्मजातसुद्धा असू शकतं त्या स्थानाविषयी त्याला आपुलकी प्रेम किंवा जवळीक असते. आणि पैशावरती किंवा बाजारपेठेवरती उभ्या राहिलेल्या आणि उदारमतवादी अशा ज्याला आपण म्हणतोया अत्यंत ओपन एंडेड अशा तत्वांवरती स्वातंत्र्य इत्यादी उभ्या राहिलेल्या नव्या समाजामध्ये आपण फेकले जाऊ आपण भांडवलाच्या स्पर्धेत टिकू शकणार नाही अशा प्रकारची न्यूनतेची भावना त्याच्यामध्ये असते आणि त्या न्यूनगंडामुळे तो पूर्णपणे ग्रस्त असतो. त्यामुळे हा कनिष्ठ मध्यम वर्ग हा नेहमीच अधिकारशाही आणि या नव्या परिस्थितीमध्ये अर्थात राजेशाही तर निर्माण करता येत नाही त्याच्यामुळे राष्ट्रवादाच्या निमित्ताने उभी राहिलेली अधिकारशाही याच्या नेहमीच बाजूने राहिलेला आहे असा जगातला सगळीकडचा आपल्याला अनुभव दाखवतो. आणि म्हणून जर्मनीमध्ये ज्या राष्ट्रवादाचा एकदम उद्रेक विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर झाला कारण जर्मनीला शरण यावं लागलं जर्मनीच्या विरोधामध्ये एक तह झाला आणि त्यांच्यावरती मोठी नुकसान भरपाई लादली गेली त्यामुळे या मध्यम वर्गाला एक उसळी घेण्याची एक मोठी संधी मिळाली आणि परिस्थिती निर्माण झाली. आणि या मध्यम वर्गाबरोबर दुसरा एक वर्ग हिटलरच्या सोबत आला या कनिष्ठ मध्यम वर्गाबरोबर आणि तो म्हणजे जर्मनीमधले ज्यांची परिस्थिती हलाखीची झालेली आहे राजेशाही गेल्यामुळे आणि सरंजामशाही गेल्यामुळे असे जुन्या व्यवस्थेतले जर्मन सरदार हे हिटलरच्या आणि नाझी पक्षाच्या मागे मोठ्या संख्येने प्रचंड ताकदीने उभे राहिले हे आपल्याला जर्मन इतिहासामध्ये दिसतं. पुन्हा इथे आपण स्पष्ट करणं आवश्यक आहे भारतामध्ये जरी तुम्ही याचे समांतर पाहिलेत तर भारतामध्ये संघपरिवार असेल किंवा भारतामध्ये अतिरेकी अत्यंत विध्वंसक अशा प्रकारे राष्ट्रवादाची मांडणी करणारे जे घटक आहेत किंवा एका अर्थाने हिंदू धर्माचीसुद्धा अत्यंत आक्रमक आणि चुकीची मांडणी करणारे जे घटक आहेत त्याचं रूपांतर एका हिंसक विचारसरणीमध्ये करणारे जे घटक आहेत त्यांचं नेतृत्व किंवा त्यांच्या संघटनेचा कणा संघपरिवाराच्या संघटनेचा कणा हा कनिष्ठ मध्यम वर्गाचा आहे हे आपल्याला दिसून येईल. तीच गोष्ट आपल्याला इस्लामच्या नावाने जे विध्वंसक आणि हिंसक क्रूर राजकारण करतात त्यांच्याही बाबतीमध्ये आपल्याला कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती असल्याची गोष्ट दिसून येईल. तेव्हा हा कनिष्ठ मध्यम वर्ग हा हिटलरचा अत्यंत मोठा समर्थक ठरला.
आणि या कनिष्ठ मध्यम वर्गाला बरोबर घेऊन जर्मन सरदारांचा पाठिंबा घेऊन हिटलर उभा राहिला. परंतु त्यावेळेला जर्मनीमध्ये जे विचारसरणी किंवा संपूर्ण युरोपमध्ये ज्या आर्थिक राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता, एक विजयी विचारसरणी म्हणून जिच्याकडे पाहिलं जात होतं, ती अर्थातच डावी विचारसरणी, मार्क्सवादी विचारसरणी होती. त्यामुळे हिटलरला त्यावेळेला प्रचलित असलेल्या समाजवाद या शब्दाशी तडजोड करावी लागली आणि त्याच्यामुळे हिटलरच्या पक्षाचं नाव नॅशनल सोशलिस्ट पार्टी असं आहे. म्हणजे तिथं एक सोशलिस्ट आणि समाजवाद या शब्दाची आयात करावी लागलेली आहे. परंतु या समाजवादाचा अर्थ त्यांनी लावलेला आणि मार्क्सने लावलेला किंवा कामगार चळवळीने लावलेला याच्यामध्ये तिळमात्र एकमेकांशी काही संबंध नाही हे आपल्याला स्पष्टपणाने दिसून येईल. म्हणजे दोन टोकं ज्याला म्हणतील अशा प्रकारची ती आहेत. परंतु त्याचा तपशील आत्ता आपण पाहणार नाही, तो आपण नंतर पाहू. तेव्हा अशा या वर्गाला या परिस्थितीमध्ये बरोबर घेऊन हिटलर उभा राहिला, तर त्या हिटलरचं व्यक्तित्व काय होतं, त्याच्यामध्ये कुठच्या मानसशास्त्रीय प्रवृत्ती आपल्याला दिसून येत होत्या हे आता आपण बघणार आहोत. आपण आपल्या आधीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की व्यक्तित्व, व्यक्तित्वीकरणाची प्रक्रिया ही मानवी इतिहासातली विकासाची प्रक्रिया आहे. या व्यक्तित्वीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला मनुष्य आपल्या समाजाशी उत्पादकरित्या कार्याच्या पद्धतीनं किंवा प्रेमातून अनुबंधित होऊ शकत नाही, जोडला जाऊ शकत नाही, त्यावेळेला तो आपलं हे स्वातंत्र्य गहाण टाकण्यासाठी, स्वातंत्र्य फेकून देण्यासाठी उत्सुक झालेला असतो. त्याला स्वातंत्र्य ओझं वाटतं. अशी जनता त्यावेळेला जर्मनीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि काही मानसशास्त्रीय विकृती किंवा मज्जा विकृती ज्याला आपण म्हणतो, ज्या आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीमध्ये काही वेळेला आढळून येतात, त्याचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव हा जर्मनीमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की जर्मनीमध्ये लोक मज्जा विकृत झाले होते. हा संदर्भ मज्जा विकृती हा शब्द या ठिकाणी फक्त एक प्रवृत्ती या ठिकाणी घ्यायचा आहे, प्रत्यक्ष मज्जा विकृती या अर्थाने नव्हे. कारण आपण एका सामाजिक पातळीवरती बोलतो, कुठल्या व्यक्तिगत पातळीवरती बोलत नाही. तेव्हा हिटलरच्या व्यक्तित्वामध्ये आणि त्याचप्रमाणे तिथल्या सर्वसाधारण सामाजिक व्यक्तित्वामध्ये, विशेषतः कनिष्ठ मध्यम वर्गाच्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रमुख प्रवृत्ती आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे आत्मपीडन आणि परपीडनाची प्रवृत्ती. हिटलरच्या व्यक्तित्वामध्ये परपीडनाची प्रवृत्ती ही किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परपीडनाची प्रवृत्ती याचा अर्थ असा की दुसरा जो कोणी आहे आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय घेण्यासाठी आणि आपण सामर्थ्यशाली असण्यासाठी दुसरा कोणीतरी आपल्या प्रभावाखाली आपल्यावरती अवलंबून राहून किंबहुना आपला छळ सोसूनसुद्धा आपला एक घटक म्हणून, आपला एक उपघटक म्हणून राहतो, दुय्यम म्हणून राहतो, अशा प्रकारचा अनुभव शोधणं, घेत राहणं आणि तशी परिस्थिती निर्माण करणं ही आहे परपीडन प्रवृत्ती. या परपीडन प्रवृत्तीमध्ये या परपीडन प्रवृत्तीचा प्रादुर्भाव किंवा याचं दर्शन आपल्याला हिटलरच्या अनेक लिखा, त्याच्या माइंड कामभरल्या अनेक उतार्यांमधून स्पष्टपणाने दिसतं. हे आता आपण बघूया. आता हाच एक उतारा बघा तुम्ही. हिटलर माइंड कामपमध्ये लिहितो, जो अधिक बलवान आहे त्याचा विजय व्हावा आणि जो अधिक दुर्बल आहे त्याचा नायनाट व्हावा किंवा त्यांनी विनाअट शरणागती पत्करावी अशी बहुजन समाजातील लोकांची इच्छा असते. त्यांचं वर्तन हे एखाद्या स्त्रीसारखं असतं. ही स्त्री एखाद्या दुबळ्या पुरुषावर वर्चस्व गाजवण्याऐवजी बलवान पुरुषाच्या अधीन होणे पसंत करील. याच पद्धतीनं बहुजन समाज हा याचना करणाऱ्या व्यक्तीपेक्षा सत्ता गाजवणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो. एकाही प्रतिस्पर्ध्याचं अस्तित्व सहन न करणारं तत्व हे उदारपणे दिलेल्या स्वातंत्र्यापेक्षा त्या लोकांच्या अंतर्यामी कितीतरी अधिक समाधान देऊन जातं. मिळालेल्या स्वातंत्र्याचं काय करायचं या जाणीवेनं ते कित्येकदा गोंधळून जातात आणि आपल्याला एकाकी सोडून देण्यात आलेलं आहे असं त्यांना अगदी सहजपणाने वाटतं. दुसरीकडे आता गोबेल्स काय म्हणतो ते बघा. गोबेल्सनी बहुजन समाजाचं वर्णन करताना असा सुरू काढलाय. आपल्या मिचेल या नावाच्या कादंबरीत तो लिहितो, आपल्यावर उत्तम रीतीनं राज्य चालवलं जावं याखेरीज लोकांची दुसरी काहीही इच्छा नसते. दगड हा शिल्पकारासाठी असतो
आणि या लोकांचे नेत्याशी असलेले नाते याहून वेगळे नसते. चित्रकार आणि रंग याच्यामध्ये जशी काहीच समस्या नसते तशीच नेता आणि जनसमूह यांच्यामध्येही काहीच समस्या नसते. गोबेल्स यांच्या पुस्तकातल्या पान क्रमांक 21 वरचा हा मजकूर आहे. परपीडन वृत्ती असलेला मनुष्य आपल्या या प्रवृत्तीच्या विषय बनलेल्या व्यक्तीवर किती अवलंबून असतो याचं गोबेल्सनं दुसऱ्या एका पुस्तकात अचूक वर्णन केलंय. दुसऱ्या कोणावर तरी आपली सत्ता नसेल तर हा मनुष्य अत्यंत दुबळा आणि रिक्त होतो आणि अशा प्रकारची सत्ता त्याला नवी शक्ती देऊन जाते हे त्यानं दर्शवलं आहे. अशा माणसाच्या मनात काय घालमेल चाललेली असते त्याचं गोबेल्सने केलेलं वर्णन हे पुढील प्रमाण आहे. कधी कधी तो अत्यंत निराशेनी पछाडला जातो. जर तो पुन्हा एखादा जनसमूह समोर आला तर त्या निराशेवर मात करू शकतो कारण लोक आपल्या शक्तीचे उगमस्थान आहेत. गोबेल्स यांच्या एका पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 120 वरचा हा मजकूर आहे. गोबेल्स आपल्याला दिसते इथं काय म्हणतोय. तो गोबेल्स सरळ सांगतो आहे की समाज म्हणजे बहुसंख्य समाज आणि नेता यांचा संबंध कसा असतो तर शिल्पकार आणि दगड, चित्रकार आणि रंग यांच्यामधला जो संबंध, यांच्यामध्ये कुठलाच संबंधांचा काही तणाव नाही, यांचा प्रॉब्लेमच नाही आहे कारण हे रंग ही एक वस्तू आहे, दगड ही एक वस्तू आहे. गोबेल्स आणि हिटलर हे दोघी एकाच विचारसरणीचे आहेत हे स्पष्टपणाने जनतेला दगड आणि रंग यांचा दर्जा देत आहेत आणि शिल्पकार आणि चित्रकार हा नेता म्हणजे नाझी नेता आहे. तेव्हा ज्याप्रमाणे रंगाला प्रत्यक्ष चित्रामध्ये आकार देणं हे चित्रकाराचं काम आहे, रॉ मटेरियल आहे त्याचं ते, तेव्हा जनतेला रॉ मटेरियल समजलं गेलेलं आहे, वस्तुरूप केलं गेलं आहे, ऑब्जेक्टिफाय केलं गेलेलं आहे, त्यांना दगड समजलं गेलेलं आहे. आणि ही केवळ उपमा एक शाब्दिक किस म्हणून नव्हे तर यामागे संपूर्ण जी एक प्रवृत्ती दिसते ती प्रवृत्ती त्यांच्या इतर लिखाणांमधून आणि कृतींमधून सुद्धा दिसते. म्हणूनच हे लेखन हे त्यांच्या विचाराचं प्रातिनिधिक दर्शन आपल्याला घडवतं आणि ते आता आपण इथं पाहिलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे या प्रकारचे विचार असणारी व्यक्ती ही जेव्हा सत्तेवर येते त्याला त्याचा स्वीकार का केला जातो, तर त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण यापूर्वी जे पाहिलेलं आहे की अशा प्रकारचा कोणीतरी आपल्यावरती सत्ता गाजवण्यासाठी आवश्यक आहे, तोच आपलं भवितव्य आहे. आणि आपल्यामध्ये जे क्षुद्रत्व आहे, आपल्यामधली जी दुर्बलता आहे, आपण काहीच नाही, आपल्यामध्ये जी न्यूनता आहे, अशा न्यूनगंडाने ग्रस्त असलेली जनता जे मोठ्या संख्येने असेल, सामाजिक पातळीवरती जर असा अनुभव घेत असेल ती, तर ती अशा प्रकारच्या नेत्याचे पाय, अशा प्रकारच्या नेत्याचा शब्द झेलायला कायमच पुढे असते हे आपल्याला एरिक फ्रॉम यांनी एस्केप फ्रॉम फ्रीडम या पुस्तकामध्ये अत्यंत उत्तम रीतीने मांडलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी एरिक फ्रॉम या पुस्तकामध्ये आपल्याला असं सांगतात की असं समजू नका की अशा प्रकारची विचारसरणी किंवा अशा प्रकारची परिस्थिती ही फक्त जर्मनीमध्ये होती आणि अशा प्रकारची बाह्य नियंत्रणं जिथं नाहीत तिथं व्यक्तित्वाचा विकास आपोआपच होत असतो अशा भ्रमामध्ये कोणी राहू नये. विशेषतः ते अमेरिकन समाजामधबद्दल किंवा अशा प्रकारची फॅसिझमची सत्ता नसलेल्या वरपांगी लोकशाही व्यवस्था असलेल्या युरोपीय समाजाबद्दल सुद्धा बोलतायत. आणि त्या तिथं आपल्याला असं सांगतात की वर्करनी पाहता कुठल्याही प्रकारची नकारात्मक बंधनं नसलेल्या किंवा अत्यंत अल्पस्वरूपामध्ये असलेल्या समाजामध्ये व्यक्तींना स्वतःचं स्वातंत्र्य प्रकट करण्याचं करण्यासारखी परिस्थिती ही आपोआपच असते आणि ते स्वतःचाच विचार कायम मांडत असतात असा भ्रम आपण ठेवू नये. अशा प्रकारच्या समाजातसुद्धा ज्या प्रकारच्या व्यवस्था काम करतात, ज्या प्रकारची माध्यमं, मग ती वृत्तपत्रं असतील त्या आणि त्यांच्या काळात नसलेला पण आत अतिमोठा झालेला जो TV हा जो मीडिया आहे किंवा अन्य सोशल, आता सोशल मीडिया हे जे सर्व माध्यमांचे प्रकार आहेत, ही प्रचंड मोठी झालेली माध्यमांची शक्ती असेल,
या सगळ्याच्या पुढे मनुष्य बाह्यतः जरी कुठली नियंत्रण त्याच्यावरती आहेत असं दिसलं नाही तरी तो चाकोरीबद्ध परिपाठानुसार विचार करण्याच्या एका अशा मानसिक स्थितीमध्ये येतो की स्वतःचे नसलेले विचार तो स्वतःचे म्हणून सांगायला लागतो आणि जणू काही मला असं वाटतं या नावाखाली त्याच्यावरती जे मीडियामधून त्याच्यामधून या व्यवस्थेमधून शिक्षणामधून जे सूचित केलं गेलेलं आहे त्याला सतत स्मॉल सजेशन्स देऊन जे सांगितलं गेलेलं आहे तेच तो प्रत्यक्षामध्ये अंमलात आणतो, तेच विचार स्वतःचे विचार म्हणून सांगतो आणि एकूणच आतून तर तो उद्ध्वस्त होतोच परंतु समाजसुद्धा स्वातंत्र्याच्या दिशेने न जाता अपरिहार्यपणे अशाच प्रकारच्या एका पॅसिव्ह त्याला करणाऱ्या त्याला निष्क्रिय करणाऱ्या अशाच एका व्यवस्थेकडे जातो आणि त्याची सत्ता विकृती कशी तयार होते किंवा होऊ शकते हे सुद्धा एरिक फ्रॉम त्याच्यामध्ये आपल्याला दर्शवतात. आत्तापर्यंत आपण एरिक फ्रॉम यांच्या एस्केप फ्रॉम फ्रीडम याचा अतिशय तपशीलवार असा आढावा घेतलेला आहे. याच्यानंतरच्या भागामध्ये आपण त्यांचं आर्ट ऑफ लव्हिंग आणि टू हॅव ऑर टू बी ही जी दोन पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा परिचय करून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. People, now general, we the people.